नवी मुंबई महापालिकेचे मोर्बे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाताळगंगा धरण व सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा योजनेतून पुढील वर्षाचा पाणीपुरवठा अबाधित ठेवण्याच्या कृती योजनेअंतर्गत सिडको अधिकार क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात 19 मार्च 2018 पासून 10% पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने सिडको अधिकार क्षेत्रातील रहिवाशांनी पाणी जपून वापरण्याचे सिडकोने आवाहन केले आहे. उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता सर्वात जास्त भासते. पाण्याच्या विनाकारण अपव्ययामुळे भविष्यात या संबंधित अनेक अडचणी येऊ शकतात. यासाठी नागरिकांनी पाण्याची बचत करणे अपेक्षित आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पाणी वापरताना आपण थोडीशी काळजी घेतली तर पाण्याची मोठी बचत होऊ शकते. पाण्याची नासाडी आणि गळती याबाबत सिडकोच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. तसेच सिडको जलवाहिनीतून पाणी गळती होत असल्यास अथवा पाण्याचा कुठेही अपव्यय होत असल्याचे आढळल्यास सिडकोच्या विभागीय कार्यालयाला माहिती देण्याचे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आलंय. सर्व जनतेने पाण्याचा जपून वापर करून सर्वांनी एकजुटीने एकमेकांना व प्रशासनास सहकार्य करावे अशी सिडकोतर्फे सर्व नागरिकांना विनंती करण्यात आली आहे.